प्रथमापासून संबोधन पर्यंत आणि त्यानुसार चालणारी भानुमत अन्वय शब्दावर ती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। आज आपण भानु या शब्दाचा अभ्यास करूया, तो कसा म्हणायचा हे आपण अभ्यासूया। भानुः प्रथमा, भानुन द्वितीया, भानुना भानुभ्याम भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्याम भानुभ्यः चतुर्थी, भानोः भानुभ्याम भानुभ्यः पञ्चमी, भानोः भानवोः भानुनां षष्ठी, भानो भानवोः भानुषु सप्तमी। हे भानो, हे भानु, हे भानव संपूर्ण। मग या भानुमत अन्वय शब्दा, या भानु या शब्दाप्रमाणे ही इतर शब्द चालतात, जसे मनु, अनु, विष्णु आणि साधु, इंदू, पशु, वायु, प्रभु, गुरु इत्यादि। यानंतर आपण उकारांत शब्दामध्ये नपुसकलिंग शब्द अभ्यासूया। मधु, मधु शब्दाची विभक्ती रूप आपण पाहणार आहोत। मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया, मधुना मधुभ्याम मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्याम मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्याम मधुभ्यः पञ्चमी, मधुनः मधुनोः मधुनां षष्ठी, मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी। हे मधु, हे मधु, हे मधुनी, हे मधुनी संपूर्ण। मग या मधु उकारांना नपुसकलिंग शब्दाप्रमाणे आपण मधुवत अन्य शब्दा वस्तु, अंगु, जानु, दर इत्यादी उकारांत विशेषण आहे। इत्यादी शब्द आपण मधुप्रमाणे चालून बघायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिलेले उकारांत विशेषण आहे। दयालु, कृपाळू, स्नेहाळू आणि प्रेमाळू हे सर्व शब्द मधु या शब्दाप्रमाणे चालतात, त्यानुसार त्यांची विभक्तींची रूप तुम्ही तयार करून बघायची आहे। यानंतर आपण अभ्यासणार आहोत उकारांत धेनु शब्द। धेनुः गौ म्हणजे गाय, उकारांत स्त्रीलिंगम नाम। धेनुः धेनु धेनवः प्रथमा, धेनु धेनु धेनुः द्वितीया, धेनवः धेनुभ्याम धेनुभिः तृतीया, धेनवे धेनवे धेनुभ्याम धेनुभ्यः चतुर्थी, धेनोः धेनवः धेनुभ्याम धेनुभ्यः पञ्चमी, धेनोः धेनवः धेनोः धेनूनां षष्ठी, धेनो धेनवां धेनोः धेनुषु सप्तमी। हे धेनु, हे धेनु, हे धेनवः संपूर्ण। या ठिकाणी या शब्दाची दोन दोन विभक्ती रूप या ठिकाणी दिलेली आहे, ही दोन्ही रूप आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून कोणतंही रूप जर तुम्हाला परीक्षेत ओळखण्यासाठी विचारलं गेलं तर तुम्हाला ते ओळखता आलं, या दृष्टी ओळखता आलं पाहिजे, या दृष्टीने तुम्ही धेनु शब्दाची रूप ही लक्षात ठेवायची। मग धेनुमत अन्वय शब्द हा, धेनुप्रमाणे एकच शब्द तुम्हाला दिलेले आहे, तनु, चंचू, रज्जू, हनु आणि इत्यादी इत्यादी शब्द तुम्हाला ही धेनु प्रमाणे दिलेले आहे। माता या घटकामध्ये भाषा सत्रामध्ये नामानी यामध्ये आपण उकारांत ऱ्हस्व उकारांत आणि दीर्घ उकारांत या शब्दांचा अभ्यास केलेला आहे, तर आता या पुढील शब्द पुढील भागात आपण अभ्यासूया। नऊ नमः।